करा पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुसरी मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक बेचाळीस काय आहे रे पान क्रमांक बेचाळीस वर खूप सुंदर छान अशी कविता आहे जी तुम्हाला खूप आवडेल कवितेचं नाव आहे कविता क्रमांक सोळा चुलीवरची खीर कवयित्री निर्मला देशपांडे यांनी छान अशी कविता तुमच्यासाठी या पुस्तकामध्ये सादर केली आहे आणि त्या कवितेचा आता आपण अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम तुमचा आवडीचा भाग काय रे चित्राचं वर्णन करणे चित्र पाहणे बघा या कवितेमध्ये चित्र काय ते पाहूया चूल पेटवलेली आहे छान पेटलेली आहे रसरशी त्या चुलीवर पातेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये खीर आहे छान पाहूनच खावीशी वाटतेय या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या चुलीवर कढई ठेवलेली आहे कढईत तेल गरम झालेलं आहे आणि पुरी आहे आणि पुरी तळण्याचं काम आहे पण पुरी फुगलेली नाही आणि ती चिडलेली आहे या पुरीच्या डोळ्यांवरून आपल्याला लक्षात येते बघा बारकाईनं डोळे पाहा तुम्ही हा आणि पुरी तळण्यासाठी कशाचा वापर करता झाऱ्याचा हे जे साधन दाखवलेलं आहे या ठिकाणी त्याला झारा असं म्हणतात उकळलेल्या तेलाने भाजू नये किंवा जी वस्तू आपण जो पदार्थ आपण तळतोय त्याच्यातलं तेल पूर्णपणे गळावं यासाठी या झाड्याचा जा उपयोग केला या जातो याला जे होल आहेत छोटे छोटे छिद्र त्याच्यामधून तेल खाली गळत आणि या ठिकाणी ही रागवलेली पुरी आहे पहा रागवल्यानंतर डोळे कसे दिसतात ते या ठिकाणी दाखवलेत टम्म फुगलीये पुरी फुगलीये ना गाल फुगलेत डोळे रागाने लाल झालेत आणि या ठिकाणी खीर आहे खीर छान हसतीये वाटीत आणि खिरी बरोबर पुरी जेव्हा जवळ गेलेली आहे तेव्हा मात्र ही पुरी हसू लागलेली आहे आणि ही छान पुरी आणि खीर बघून तोंडाला इथं पाणी सुटलंय सुटलंय की नाही सुटलंय ना तुमच्या पण हा चला तर मग बघूया कवयित्री निर्मला देशपांडे यांनी काय या, या कवितेमध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम ही कविता मी ही वाचणार आहे म्हणणार आहे गाना गाना देखील आहे तुम्ही सुद्धा बोट माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे चला तर आपण अभ्यास करूया कविता क्रमांक सोळा चुलीवरची खीर ऐकूया गाऊया चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग घुरपटून बसली काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना झालं तेही तिला बोचल अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली पुरी झाली लाल तिचे फुगले गाल पुरी झाली लाल तिचे फुगले गाल मन आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तराताटात जाऊन बसली <laughs> चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गळे पद आहा चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली तिकडून ताई आली तिने युक्ती केली खिरीची न पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कड इथली पुरी मग कधीच नाही रुसली इतली पुरी मग कधी नाही रुसली कवयत्री निर्मला देशपांडे ऐकाय छान अशी कविता काय रे चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कवीची कल्पन कल्पन कल्पना आहे कल्पनेतल्या साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे की चुलीवर हे जे काही खिरीचं पातेल आहे यात इथली खीर ही या तळाला टाकलेल्या पुरीला हसली हसल्यानंतर काय झालं कडाईतली पुरी मग गुरफटून बसली गुरफटून म्हणजे खोटं खोट लाड लाड चिडणे त्याला गुरफटून बसणे असं म्हणतात ठीक आहे तुम्ही सुद्धा आई बाबा रागवले किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल आणि घरातले देत नसतील तर तुम्ही पण असे मुद्दाम अ रागावून बसता एका बाजूला कोपऱ्यामध्ये तशी इथली ही कढईतली पुरी सुद्धा गुरफटून रागानं बसलेली आहे मग काय झालं बसल्यानंतर काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना पुरी कशी तेलामध्ये टाकली की टम्म फुगते पण ती काही फुगेच ना झाऱ्यानं टोचलं मग या झाऱ्यानं त्या पुरीला हलवायचा प्रयत्न केला तेही तिला बोचलं ते तिला अजिबात आवडलं नाही अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली ही थट्टा काही पुरीला आवडली नाही आणि मग काय झालं ही थट्टा झाल्यावर पुरी झाली लाल तिचे फुगले गाल म्हणजे पुरी भर भर अशी गोल टम्म फुगली मन आले बरु डोळे लागले झरू ही कवीची कल्पना आहे की पुरी रडू लागली तिला वाईट वाटायला लागलं आणि पुरी ताटामध्ये जाऊन बसली म्हणजे ताटामध्ये पुरी वाढली खाण्यासाठी मग काय झालं खीर थंड झाली वाटीत बसून आली वाटीमध्ये खीर पण आली जेवणासाठी आणि खीर आणि पुरी यांची जागा कशी असते रे ताटामध्ये जवळ जवळ असते मग खीर म्हणायला लागली पुरीला पुरीताई पुरी माझ्याकडे बघ जरा पण पुरी तर फुगलीये ती काही खिरीकडं बघे ना मग काय झालं तिकडून ताई आली तिने युक्ती केली ताईनं काय युक्ती केली असेल रे बरोबर पुरी बरोबर खीर खाल्ली आणि असं केल्यानंतर खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली गट्टी म्हणजे मैत्री झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली म्हणजेच काय जेवणामध्ये जसे पदार्थांच्या जोड्या असतात तशी खीर आणि पुरी या पदार्थाची जोडी ही पहिल्यापासून आहे हो की नाही पुन्हा कधी कढईतल्या पुरीच आणि खिरीचं भांडण झालं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो छान अशी कविता चुलीवरची खीर आहे ना चला कविता सगळ्यांना समजली व्हेरी गुड आपण याच्यावरच वर्ग कार्य सोडूया पान नंबर त्रेचाळीस वर वर्ग कार्य काय आहे पहिलं वर्ग कार्य कोण ते लिही पुरीला हसणारी पुरीला कोण हसलं पट तर मग पटापट सगळ्यांनी उत्तर लिहून टाका खीर एक मिनिट ओके काय लिहायचं उत्तर खला दुसरी वेलांटी खीर लिहिलं सगळ्यांनी खूप छान त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ताटात जाऊन बसणारी ताटामध्ये कोण जाऊन बसली पुरी बरोबर मग चला या ठिकाणी लिहून टाका पुरी झालं सगळ्यांचं सा लिहून व्हेरी गुड त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया खिरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल ते सां। मी सांग मी तुम्हाला मगाशीच शिकवताना सांगितलंय की ताईनं काय केली असेल रे पूर पुरी ही खिरी बरोबर खाल्ली आणि ह्याच युक्तीमुळं खिरीची आणि पुरीची गट्टी जमली मग लिहून टाका ताईने खीर पुरी बरोबर खाल्ली ही युक्ती केली पुढचा प्रश्न बघूया जेवणात खीर पुरी यांची जोडी असते तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थांची जोडी असती ते सांग बरोबर आहे खूप छान असा प्रश्न आहे प्रश्न ऐकूनच तोंडाला पाणी सुटले कोणते कोणते पदार्थ जोडीचे असतात जे आपण खातो सांगा बरं बरोबर पुरी भाजी चपाती भाजी इडली सांबर पावभाजी मिसळपाव अशा अनेक पदार्थांच्या जोड्या असतात हो की नाही अशी नावं या ठिकाणी पदार्थांची लिहायची आहेत पुढचा काय प्रश्न आहे शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही शेवटच्या अक्षरांचा उच्चार हे महत्वाचं आहे याच्यातलं हा तो कसा पाहिजे सारखा चला मग कवितेमध्ये बघूया सोप्पा आहे खूप एक मिनिट मी या ठिकाणी वेगळ्या रंगाचा पेन घेते म्हणजे तुम्हाला उत्तर शोधणं सोपं जाईल ओके रेडी आपल्याला काय करायचंय समान उच्चार असणारे शेवटचे शब्द या ठिकाणी आपल्याला पहिला सापडलेला आहे हसली आणि बसली ही जोडी आपल्याला सापडलेली आहे सगळ्यांनी ही जोडी लिहून काढायची आहे हसली बसली अजून आपल्याला हसली आणि डसली असंही घेता येईल किंवा बसली आणि हसली ही सुद्धा जोडी आपल्याला घेता येईल आणखीन या ठिकाणी खुले ना आणि फुलेना या दोघांची शब्द जोडी सुद्धा आपल्याला लिहिता येईल ओके त्याच्या खालच्या ओळीमध्ये टोचल आणि वोचल, हे दोन शब्द आपल्याला सापडले समान अक्षरांचा शेवट असणारे शब्द यानंतर लाल गाल भरू झरू सोपं आहे ना पुढे झाली आली किंवा आली गेली अशी सुद्धा जोडी तुम्हाला लिहिता येईल यानंतर पुढे आली केली आहे का समान ली, ली, त्यानंतर खिरीची पुरीची हे दोन शब्द येतील किंवा नाही खिरीची आणि पुरीची असंच घ्यावं लागेल आपल्याला खिरी पुरी असं लिहिता येणार नाही शी हे जोडावंच लागेल बरोबर यानंतर झाली बसली किंवा बसली रुसली अशा शब्द जोड्या आपल्याला या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या जोड्या मी पुन्हा एकदा वाचून दाखवते हसली बसली हसली डसली बसली डसली खुलेना फुलेना, तोचल बोचल, लाल गाल भरू झरू झाली आली आली गेली झाली गेली आली केली खिरीची पुरीची झाली बसली बसली रुसली झाली रुसली ओके सोपे सगळ्यांना व्हेरी गुड पुढचं वर्ग कार्य पाहूया पुढील पा शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सांगा आता इथे जोड्या दिलेल्या आहेत याच्यावरून वाक्य तयार करायचे आता पहिली जोडी बघूया पातेले आणि खीर मग हे दोन शब्द असणार वाक्य आपल्याला तयार करायचे काय वाक्य होऊ शकेल प्रत्येकाचं वाक्य वेगळं येईल निश्चितच प्रत्येकानं वेगवेगळी वाक्य लिहा मी वाक्याचं तयार करते आईने पातेल्यामध्ये खीर तयार केली कढई मध्ये पुरी फुगली पुरी झाऱ्याने तळतात असं हे वाक्य तयार झालं आईने ताटात जेवण वाढले वाटीमध्ये वरण होते किंवा वाटीमध्ये आईने आमटी दिली अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य शब्दांच्या जोड्या घेऊन आपल्याला करता येतील तुझ्या बाबतीत हे केव्हा घडले ते सांग असा पुढचं वर्ग कार्य आहे गट्टी होणे गट्टी होणे म्हणजे काय मैत्री होणे मग आपल्या तुमच्या बाबतीत हे कधी घडलं माझ्या बाबतीत कधी कधी घडलं गट्टी होणे मी शाळेमध्ये असताना मैत्रिणीची व माझी गट्टी झाली जोडी पक्की होणे म्हणजे मैत्रीच होणे ओके ने शाळेमध्ये माझी व माझ्या मैत्रिणीची जोडी पक्की होती रुसून बसणे आईने माझ्या आवडीची गाडी घेतली नाही म्हणून मी रुसून बसलो आनंद होणे परीक्षेमध्ये पहिला नंबर आल्यानंतर राजूला खूप आनंद झाला वाईट वाटणे हो की नाही माझे मित्राबरोबर भांडण झाल्यावर मला खूप वाईट वाटले अशा प्रकारची वाक्य जी काही तुम्हाला सुचतील ती आपण या ठिकाणी लिहायची आहेत यानंतर आहे तुमच्या सा आवडीचा विषय सारे हसूया या ठिकाणी विनोद आहे आपण पाहूया आम्ही काय म्हणतोय आम्ही म्हणतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच माझा कुत्रा हरवलाय श्रुती काय म्हणते अरे मग पेपरात म्हणजे वर्तमानपत्रात जाहिरात देऊया का तर आम्ही काय म्हणतो अरे पण काय उपयोग माझ्या कुत्र्याला कुठे वाचता येते हाय की नेम मजेशीर कुत्रा वाचून येणार आहे का नाही इतरांना कळावं म्हणून जाहिरात द्यायची आहे परंतु या ठिकाणी विनोद निर्मिती करण्यात आलेली आहे नेहमीप्रमाणेच या ठिकाणी उच्च लोकांचे विचार आपल्याला वाचनासाठी आणि अंगीकारण्यासाठी दिलेले आहेत आज या ठिकाणी विनोबा भावेंचा तीन ओळीचा लेख आहे त्याला बघूया वाच शिक्षकांकडून समजून घे कोणत्याही कामाची ही तीन आवश्यक अंगे आहेत काय अंगे आहेत काम जाणून केले पाहिजे नेटके केले पाहिजे नेटके म्हणजे योग्य वेगाने केले पाहिजे जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे इतका वेग तुमचा काम करण्याचा असला पाहिजे हे तिन्ही गुण साधले म्हणजे काम साधले काम साधणे म्हणजे काम पूर्ण होणे कुठलंही काम आपल्याला करायचं असेल तर ते काम काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्यानंतर त्याच्यावरचं काम हे नीटनिटकेपणे केलं पाहिजे आणि वेगानं केलं पाहिजे हे तीनही गुण साधले म्हणजे आपले काम साधले साधने म्हणजे काम पूर्ण होईल असं विनोबा भावेंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे या तीन ओळींवर तुम्हाला एक छोटासा अभ्यास या ठिकाणी सांगितलेला आहे तो प्रश्न इथं असा आहे काम व्यवस्थित होण्यासाठी तू काय करशील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एखादं काम सांगितलं तर ते काम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय कराल काय करू रे आपण ते काम नक्की काय आहे त्या कामाविषयीची माहिती आपण अगोदर घेऊ आणि ते काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला वेळ किती आहे कोणत्या प्रकारे आपल्याला काम पूर्ण करावं लागेल याचा सांगोपांग विचार आपण करू आणि त्या पद्धतीनं आप आपण त्या कामावर कृती करू म्हणजे आपलं काम व्यवस्थित होईल नाही बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो आवडली सगळ्यांना कविता वर्गकार्य सगळ्यांना समजलं असेल तर चला पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया आणि त्याचा आनंद घेऊया मला माहीत आहे सर्वांना कविता खूप आवडलेली आहे तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर ही कविता म्हणणार आहार रेडी व्हेरी गुड कविता क्रमांक सोळा चुलीवरची खीर ऐकूया गाऊया चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली काही केल्या खुलेना, ना जरा सुद्धा फुले ना झालं तेही तिला बोचल अशी थट्टा पुरीच्या काळजाला ढसली हम्म चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली पुरी झाली लाल तिचे फुगले गाल मन आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तर खीर एकदा पुरीला हसली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे पन आह चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली तिकडून ताई आली युक्ती केली तीने पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कड इथली पुरी मा कधी नाही रुसली कडईतली पुरी मग कधी नाही रुसली बरे तर विद्यार्थी मित्रांनो आवडली का कविता चला तर मग पटापट व्हिडिओला लाईक करा आणि आपला इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंट सुद्धा करा ओके पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद